कैटरस यांनी नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्वरित निर्णय द्यायचा आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे हेमा कैटरस. हॅलो, चला हेमा कैटरस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यात सर तर त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 10:05 झालेली आहेत. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आपल्याला थोडी घाई करावी लागेल कारण बक्षीस वितरण सुद्धा कार्यक्रम असणार आहे. साई साई एम अल्लाळी यांनी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. साई साई एम अल्लाळी साई सय्यम क्षेत्ररक्षण लावायचं आहे. साई सय्यम अल्लाळी दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचक कक्षामध्ये ठेवायचा आहे. चला दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती असेल की आपला 12th मॅन पांडवा, अन्यथा स्कोरिंग मध्ये काही गफलत झाली आम्ही जबाबदार राहणार नाहीत.
तर आजचा दिवस मात्र स्पर्धेचा दुसरा आपण पाहतो युवा वार्डवर प्रीमियर लीग 2021 भव्य दिव्य ही स्पर्धा दोन दिवसांचा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय। तर कालच्या दिवसात मात्र आपण पाहायला गेले अतिदर्जीचे सामने बरेचसे काही आपल्या भेटीला आले। आजचा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस असेल नक्कीच। आजच्या दिवसात सुद्धा चांगले सामने आपल्या भेटीला येतील नो डाऊट, कारण स्पर्धा मात्र आहे क्रिकेटची। क्रिकेट म्हटलं की नक्कीच अनप्रेडिक्टेबल गेम म्हटलं जातं, तर त्याच प्रकारचे सामने कालच्या दिवसात आपण पाहिले, आज सुद्धा तसेच सामने बघायला मिळतील का। हेमा कॅटरस वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा। गणरायाला वंदन करून मात्र आजच्या दुसऱ्या दिवसाकडे जाऊया। तर एका बाजूला साई सय्यम आल्यावेळी आपण पाहतोय दोन्ही संघ कालच्या दिवसात दोन्ही सामने हरून मात्र आज अनसोल्ड प्लेयरांना मात्र संधी इथे मिळालेली आहे। तर जाऊया मैदानाच्या आत ओपनिंग पेअरसाठी फलंदाजांची नावं आम्हाला कळवायची आहेत। एका बाजूला कोण आणि स्ट्राई प्लीज हेमा कॅटरस प्रतीक तुम्हाला विनंती असेल की तुमचा ट्वेल्थ मॅन पाठवा, अन्यथा स्कोरिंग मध्ये काही गफलत झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाहीत। नॉन स्ट्राईकला दुशांत युगांत, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय युगांत आणि नॉन स्ट्राईकला युगांत आणि नॉन स्ट्राईकला चंदन, स्ट्राईकला चंदन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे। यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न चंदन यांचा, परंतु प्रयत्न फसला जातोय। पहिला चेंडू डॉट चेंडूची मात्र निर्धाव सांगता होत आहे। आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची मात्र सुरुवात ही डॉट चेंडू पासून होते आणि अंतिम सामन्यात मात्र शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारचा असेल हे मात्र दर्शनीय असेल। यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न अँड गुड कॉट चांगला झेल करून चंदन मात्र बॅक टू द पवेलियन बिलॉंग फ्रॉम सफाळे। हा खेळाडू मात्र एक लांबचा प्रवास करून बेटेगावच्या मैदानात मात्र आपली हजेरी लावते, परंतु फारसं काही इथे आम्हाला त्यांनी पाहिजे तसं सॅटिस्फॅक्शन दिले नाही आहे। पहिल्या चेंडूवर मात्र कट करण्याचा प्रयत्न, दुसरा चेंडू सुद्धा कट करण्याच्या प्रयत्नात, आता मात्र बॅक टू द पॅवेलियन। पहिला झटका बसतोय हेमा कॅटरस या संघाला, प्रतीक पुरव यांचा संघ मात्र आपण पाहतोय। चंदन पहिला धक्का, आता मात्र नवीन फलंदाज, फलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे जय। जय यांचा मात्र सरळ बॅटने पहिला चेंडू, पहिली धाव मात्र येत आहे। आजच्या दुसऱ्या दिवसातली पहिली धाव जय यांच्या नावावर कोरली जात आहे। धाव संख्या एक ने प्रगतीपथ मात्र हल्ल जाईल। तीन चेंडूंचा खेळ झालाय, एक गडीच्या मोबदल्यात एक धाव धावफलकावर लागली जात आहे। तसंत सुरुवात म्हणायला हरकत नाही। हेमा कॅटरस संघाचा जर विचार केला तर पहिला गडी मात्र त्यांचा गारद झालाय, तो म्हणजे चंदनच्या स्वरूपात। आता मात्र युगांत कालच्या दिवसात ज्याने मात्र आपली फटकेबाजी दाखवून दिली, तर नरपडगावचा ट्रेडमार्क मात्र कालच्या दिवसात आपण नक्कीच पाहिलाय। आज पाहूया सकाळच्या सत्रात कुठल्या प्रकारचा खेळ असेल। यावेळी मात्र अप्रतिम फटका, चेंडूला मात्र पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून तो लावून लावलाय, चेंडू मात्र निघून जातोय। दन 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 ओव्हर द रोप चौकार, कम ऑन डीजे। आज दिवस उंगवला साई तुझे भेटी साठी येईन शिर्डीला, तर पहिला झटका मात्र बसतोय आपण बघितल्यानंतर। आता मात्र युगांत चांगलं क्रिकेट मैदानाच्या दाखवतोय, पहिला चेंडू फेस करताना चौकाराची मात्र सांगता होते। यावेळी मात्र चांगला फटका आहे, चेंडू मात्र लॉंग ऑनला एका धावेसाठी, एका धावेने ते सॅटिस्फाई व्हावं लागेल। धावसंख्या एक ने प्रगतीपथ हलते, धावांची गती मात्र जर बघायला गेलं तर जवळजवळ सहा धावा ऑन द बोर्ड लागल्या जातात। चेंडूंचा खेळ झालाय सहा, चेंडूंचा खेळ झालाय चार आणि पाच चेंडूंचा खेळ झालाय, माफ करा। यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने जय मात्र खेळून काढतोय। सात धावा धावफलकावर लागल्या जात आहेत, येणारे चेंडू मात्र हे षटकातले बाकी असतील। चला तर षटक मात्र पहिलं संपलंय आणि धावसंख्या आपण पाहतोय प्रगतीपथावर सेवन ऑन द बोर्ड।
चला गोलंदाजाचं आम्हाला नाव कळवायचं आहे. स्वपक्ष संघ युवा समितीचे अध्यक्ष उत्पल पाटील यांचं हार्दिक स्वागत. तर जाऊया मात्र मैदानाच्या आत पुन्हा एकदा. एक गडी बाद झालाय, त्यानंतर मात्र आता युगांत आणि जय अशी ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. धावांची जर विचार केला तर 7 धावा पहिल्या षटक प्रगतीपथावर संपला जात आहे. येणारी चेंडू मात्र बाकी असेल अजून सुद्धा 24 चेंडू मागे जवळजवळ किती धावा जमवले जातील. अनसोल्ड प्लेयरला मात्र इथे संधी देण्यात येत आहे. तर पाहूया क्रिकेट मात्र सगळ्यांना खेळायची इच्छा असते. कालच्या दिवसात ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना मात्र आज पुन्हा एकदा संधी मिळते. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण, धावसंख्या 1 ने प्रगतीपथ मात्र हलते. 8 on the board 8 धावा लागल्या जातात. दर्शनीय क्रिकेट सकाळच्या सत्रात मात्र आपण पाहतो. एका बाजूला असेल जय, दुसऱ्या बाजूला युगांत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे प्लीज. मिनार यावेळीस मात्र चांगला फटका खेळतोय. कट घेऊन चेंडू मात्र जातोय शॉर्ट गलीला. इथे मात्र शिरीष क्षेत्रक्षणात तैनात आहेत. धावसंख्या 1 ने सिंगल फिगर मध्ये स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 9 on the board षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अरिचित आहे आणि 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय. ही स्पर्धा मात्र आपण पाटील नेटवर्कच्या थ्रू लाईव्ह कन्सेप्ट पाहू शकाल. अप्रतिम कास्टिंग त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलीच, आज सुद्धा आपण पाहतोय लाईव्ह. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात प्रयत्न फसला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला. बाईलच्या इशाऱ्यात मात्र 1 धाव डबल फिगर मध्ये मात्र स्कोर कार्ड आपण पाहतोय. 10 on the board 1 all 1 loss. तर मिनार यांच्या षटकातले मात्र 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडूंचा खेळ एकूण झालाय. 10 धावा मात्र जमा झालेत आणि 1 गडी बाद. यावेळीस मात्र 4 चेंडू 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 1 गडीच्या मोजल्यात 1-1 for 1. पुन्हा एकदा मिनार गोलंदाजी मार्कवर. यावेळीस चेंडू मात्र उसळी घेतोय. पडल्यानंतर मात्र हाय उसळी मात्र आपल्याला बघायला मिळते अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळीस पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न हुकला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग रिझनला. 1 धाव इथे परिपूर्ण नक्की होईल. धावांची जर गती बघितली तर जवळजवळ 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फटका मात्र चांगला होता चौकार. तर 1 चेंडू आणि 16 धावा धावफलकावर लागले. यावेळी मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. धावसंख्या इथे 1 परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने प्रगतीपथ हलत आहे. 17 on the board 17 धावा षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 3 मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाजाचं नाव आम्हाला इथे कळवायचं आहे. यावेळीस अप्रतिम चेंडू चेंडू दुर्वेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. मिस्टर दुर्वेश युगांत
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, बोटांची जादू, सहजता, सुंदरता आणि नाजूकता मात्र आपण पाहतोय. गोलंदाज आपण बघायला गेले तर दुर्विजयच्या माध्यमातून सुंदर चेंडू, पहिले दोन चेंडू मात्र कुठेतरी मीडियम पेस टाकले होते, तदनंतर मात्र आता चेंज ऑफ द पेस, बोटांची जादू मात्र पाहायला मिळते. चेंडूला मात्र हळूवार स्पर्श करून सोडतोय. तीन चेंडू आणि 17 धावा धावफलकावर. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू होता ऑन स्लॉट, मात्र चेंडू जाऊन अंगावर आदळतोय आणि मात्र हे असेल चौकार. चेक चेक केलं जाईल, थांबा पंच मात्र इथे कळवतील. नाही चार चार चौकार चौकार. तर चेंडू मात्र जातोय चौकारासाठी. धाव संख्या थेट चार ने भर केली जाईल. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चेंडूंचा जर विचार केला, चार चेंडूंचा खेळ झालाय. यावेळीच मात्र हा फटका देखणार आहे, हा मात्र आता निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा ब्रँडेड UPL षटकार. धन्यवाद अप्रतिम संगीताकडून. मात्र आपण पाहतोय महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती राजांना मात्र मानाचा मुजरा. सकाळच्या सत्रात मात्र आमचे सुमधुर संगीत ऑपरेटर सहा चेंडूंमागे दोन किंवा तीन षटकार आले दोन्ही बॅट्समन मिळून. तर 500 रुपयाचा पारितोषिक संघ मालक स्वतः प्रतीक पुरव यांच्याकडून. ह्या सहा चेंडूत जर षटकार तीन किंवा दोन आले तर मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला षटकार तर जवळजवळ येण्यात जमा आहे. 500 नोट अर्धी वर येते. आता मात्र जवळजवळ 400 बाकी आहेत. दोन षटकार आता आले तर मात्र 500 ग्रे कलरची नोट तुमच्या खिशात. बघूया दोन फलंदाजांना संधी आहे. दोघां मिळून तीन षटकार आल्याच पाहिजेत असं मात्र सांगितले. दोन किंवा तीन आता फक्त एकच मारायची आहे. कर्ण संघ मालक आणि कर्णधार प्रतीक पुरव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज 500. ब्रँडेड स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. कुठेतरी जर बघायला गेलं तर साऊथ आफ्रिकेत जायचं लगेचच भाग पडला. एबीडी विलर्सची मात्र आठवण आली. यावेळीच मात्र चेंडू निघून जातोय. पंच मात्र कळवतील चौकार. बॅट कट 22 ओके 22 ने मात्र पंच कळवतात की चौकारासाठी चेंडू निघून जातोय. धावांची गती जर बघितली तर माझे साथी गुणलेखक मित्र 37 ऑन द बोर्ड, 37 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळीच मात्र पुन्हा एकदा कट केलाय पॉईंटच्या वरून. मात्र चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकेरी धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या एक ने ते सॅटिस्फाय व्हावं लागेल दोन फलंदाजांना. एक षटकार जर आणखी आला तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज युगांत आणि फलंदाज आपण पाहतोय अजय यांना मात्र संधी आहे आपला संघ मालकाचा खिसा खाली करण्याचे प्रतीक पुरव. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आज आणि मात्र षटकार येतोय की काय. 500 नोट मात्र जवळजवळ सुट्टी झालेली आहे. 500 कॅश प्राइज विजयी दोन फलंदाज जय आणि युगांत. कमारे गावचे सरपंच साहेब प्रियाल पुरव साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा दोन किंवा तीन षटकारासाठी पैसे लागले होते. इथे मात्र 500 नोट जवळजवळ वरती आलेली आहे. अजून एक मारली तर अजून 500 आता पाहूया. म्हणजे हे जवळजवळ 1000 रुपये झालेले आहेत. 1000 रुपये इथे जमा करायचे आहेत. फलंदाज आम्हाला तिथून सांगतात की पैसे मागून ठेवा. धावसंख्या प्रगतीपथावर जर विचार केला तर 49 धावा 49 ऑन 50 माफ करा 50 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. यावेळीच मात्र पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र अप्रतिम झेल युगांत यांची मात्र खेळी संपुष्टात येत आहे. चांगली कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतात. तत्पूर्वी मात्र जाऊया संगीत कक्षात. कमॉन बंटी हरा
धन्यवाद डीजे। नवीन फलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे, दोन्ही पण जय का? तर दोन जयची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव, गोलंदाजी मार्कवर बॉलर वैभव, गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय वैभव। पहिला चेंडू मात्र स्वेअर मारा करत असताना धाव संख्या एक ने प्रगतीवर हलेल। 51 धावा धाव फलकावर लागले जातात, 51 धावा धाव फलकावर मध्ये अर्जित केले जातात। पहिलाच सामना मात्र कुठेतरी एक चांगला बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय, जवळजवळ 50-65 धावा, फायटेबल स्कोर नक्कीच उभा करण्याच्या मागे मात्र आपण पाहतोय हेमा कॅटरस संघ आपल्याला उभा पाहायला मिळतोय। यावेळेस पुन्हा एकदा स्वेअर मारा वाईडचा मात्र इशारा पंच पुन्हा एकदा दर्शवितात। 52 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। आमच्या अध्यक्ष साहेबांना विनंती असेल की जरा इंटरनेटवाल्यांशी बोलून घ्या, आणि मात्र कर्णधार आपले कर्णधार आणि संघ मालक यांनी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे आणून दिले, 250 रुपये वाटून घ्यायचे आहेत असं मात्र सांगितलंय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका मात्र चांगला आहे, चेंडू मात्र इथे एका धावेसाठी नक्कीच ट्रॅव्हल होतोय। धाव संख्या एक ने प्रगतीपथ हलते आहे, 53 ऑन द बोर्ड, षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर अर्जित झालंय आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय, 1 चेंडूचा खेळ झालाय, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला मात्र टोलवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, फंबलिंग मात्र थोडं झालंय, फंबलच्या नंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजता मात्र प्राप्त करतायत। धाव संख्या 2 ने भर, 55 55 धावा। कायरन पोलाड यांचा जर्सी नंबर, मुंबई इंडियन संघाचे वाईस कॅप्टन, रोहित शर्मा जेव्हा नसतं तेव्हा मात्र त्यांचा कर्णधार पद ज्यांच्या हाती असतं तोच कायरन पोलाड, वेस्ट इंडिजचा कर्णधार आपण पाहतोय, त्याचा जर्सी नंबर मात्र इथे रोल करतो। यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला जातोय। तिलकरत्न दिलशानची आठवण मात्र करून देत असताना जयी, परंतु फटका काही साकार आला नाही आहे। धावसंख्या इथे एक नक्कीच अर्जित होईल, एक ने धावसलक धावफलक सरकते, 56 ऑन द बोर्ड, 56 धावा। आणि आता मात्र जातोय नवीन फलंदाज प्रियाल पुरव, एका षटकरला प्रियाल पुरवला संघ मालक आणि कर्णधार प्रतीक पुरव यांच्याकडून 500 कॅश प्राइज आहे, ज्यांनी मात्र खूपच मैदान गाजवली गेलेली आहेत। आता मात्र कुठेतरी धष्टपुष्ट यष्टी झालेली आहे, पोलाड यांना जरी म्हटलं तरी हरकत नाही, परंतु ज्यांच्याकडे स्किल आहे, पाहूया नरपडचं मैदान ज्यांनी गाजवलं गेलं होतं, हवेच्या विरुद्ध दिशेने समुद्र किनारी मात्र षटकारांचा पाऊस पडला होता, आज पाहूया जुन्या आठवणींना इथे उजाळा देता येईल का। प्रियाल पुरव आपण पाहतोय एका षटकारला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संघ मालक प्रतीक पुरव यांच्या माध्यमातून। यावेळीच मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका, 500 रुपयाचा कॅश प्राइज, 500। हा 3 बॉल आहेत अजून, प्रत्येक षटकारला आता प्रियाल पुरव यांना मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आहे, पाहूया किती षटकार अजून मात्र जे जमा करू शकता प्रियाल पुरव। यावेळीस मात्र पुन्हा एकदा पॉवर मात्र जनरेट करतोय जनरेटर, परंतु कनेक्शन मात्र तेवढं चांगलं बघायला मिळालं नाहीये। धाव संख्या मात्र जर बघायला गेली तर आपण पाहतोय 62 धावा धावफलकावर लागल्या जातात, येणारे चेंडू मात्र हे षटकातले बाकी असतील, ते म्हणजे शेवटचा चेंडू, पहिली इनिंग ब्रेक होण्यासाठी आपण पाहतोय एक चेंडू बाकी, नाण्याची एक बाजू मात्र आपण पळताळून पाहिलंय। 62 धावा जवळजवळ जमा झाल्यात, येणारा चेंडू एक आहे, प्रियाल पुरव यांना मात्र षटकासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे। नरपडचं मैदान गाजवलं गेलं होतं, इथे मात्र बेटेगावचं मैदान गाजवता येईल का। षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर मात्र संपलं जात आहे, पहिली इनिंग ब्रेक, तर एक इनिंग ब्रेक झालंय। युगांत आणि जयला विनंती असेल की समालोचन कक्षात यायचं आहे, 250 तुम्हाला इथे दिले जातील तुमच्या कर्णधार आणि संघ मालकांच्या माध्यमातून। युगांत आणि जय तत्पूर्वी मात्र जाऊया संगीत कक्षात, दीपेश पाटील सर, दीपेश पाटील सरांना विनंती असेल ती जरा बुक द्या माझ्याकडे। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। आज मात्र आपण त्या गोल्डन ट्रॉफीची वाट बघतोय आणि मात्र ती संध्याकाळ आज आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रात नक्कीच।
तर ज्या मात्र आपल्याला झगमगत्या ट्रॉफी आपण पाहतोय, गोल्डन चषक मात्र जे पाहतोय, त्यांनी मात्र जे आपल्याला इथे प्रोड्यूस केले त्यांची नावं घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी मात्र खूप मोलाचं सहकार्य आम्हाला केलंय, तर मी नक्कीच त्यांची नावं इथे नक्कीच घेतोय. विजेता संघ आणि उपविजेता संघ जे मात्र आपल्याला ट्रॉफी इथे अवेलेबल केले आहेत, श्री वल्केश सीताराम राऊत नरपड यांच्याकडून, श्री सीताराम रामचंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ ह्या ट्रॉफ्या मात्र आपण पाहतोय. तसेच मालिकावीर चषक लतेश सीताराम राऊत नरपड यांच्याकडून, कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ, तसंच उत्कृष्ट गोलंदाज कुमार स्पर्श वल्केश राऊत यांच्याकडून, कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ आपण उत्कृष्ट गोलंदाजचे चषक पाहतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज कुमारी अद्वैता वल्केश राऊत ईस्टकडून, कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ, तसेच उत्कृष्ट क्षेत्रक्षक कुमारी मनवा लतेश राऊत हिजकडून, कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ, तसेच इमर्जिंग प्लेयर साणिका मनोज सावे हिजकडून, कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. तसेच सामनावीर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि चषक. तर टी शर्टचं जर बघायला गेलं तर आपल्या जवळचा एक ब्रँडेड गाजलेलं स्पोर्ट्स वी स्पोर्ट्स विशाल वैद्य सर यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. आणि जे आपण ट्रॉफीज पाहतोय, श्री सुरेंद्र दिनकर राऊत उमरोळी यांच्याकडून, कैलासवासी दिनकर यादव राऊत यांच्या स्मरणार्थ. ही मात्र खूप महत्वाची नावं आहेत ह्या स्पर्धेमागचं सक्सेस, ज्यांनी मात्र आम्हाला इथे अवेलेबल करून दिलेत. आर्थिक देणगी सुद्धा आम्हाला इथे आलेली आहे, ती नावं सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवीन. त्यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला इथे केलं, त्यांचा सुद्धा खूप खूप आम्ही आभारी आहोत. युवा वाढवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र मी त्यांचा खूप आभारी आहे. तर जाऊया सामन्याकडे. तत्पूर्वी मात्र एक संगीत धून ऐकूया. कमॉन संगीत कक्ष. चला तर सामन्याला सुरुवात. चिरा घेतोय मात्र पहिल्याच चेंडूवर, झेल टिपला जाईल का? कर्णधार संघ मालक प्रतीक पुरव यांच्याकडून चांगला झेल. खुशी मात्र गगनात मावेनाशी आहे, कारण आता मात्र यष्टिरक्षकाची संधी ज्यांना मिळाली आहे. कालच्या दिवसात जर बघितलं तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र तैनात होते, आज मात्र स्वतः यष्टिरक्षक कर्णधार पद ज्यांनी मात्र घेतलंय. पहिला चेंडू डॉट फेकलाय की काय? पहिला चेंडू मात्र डॉट पंचांनी मात्र डेड केलेला आहे, डेड केलेला आहे. तर गोलंदाजी मार्कवर चिराग, कालच्या दिवसात सगळ्यात कमी धावा खर्च करणारा हा गोलंदाज आहे, कमारेगावचा स्टार आपण पाहतो मिस्टर चिराग. यावेळी पुन्हा एकदा तीच संधी, काहीच चेंजेस नाही, जे होतं तेच. पहिल्या चेंडूवर सुद्धा तेच झालं होतं, नंतर तो चेंडू डेड घोषित केला, पुन्हा एकदा मात्र तेच मैदानाच्यात पाहायला मिळते. तत्पुरी जाऊया, कमॉन सागर. डीजे तर आगरी कोल्यांची माय आपण पाहतो एकवीर आईचं सुमधूर संगीत मात्र सागर यांच्या माध्यमातून ऐकलंय. धन्यवाद सागर. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलक्या त्याने कट केलाय. धावसंख्या एक ने संघाचं मात्र खातं खोललं जात आहे. धावसंख्या एक प्रगतीपथावर मात्र अर्जित केली जात आहे. आणि जर टार्गेटचा जर विचार केला तर मग
तर विजयासाठी मात्र 63 धावांचा पाठलाग करायचा, अजूनपर्यंत 62 धावा दूर आहेत. चिराग या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी, लाईन अँड लेन जर बघायला गेली तर कालच्या दिवसात सुद्धा अप्रतिम कामगिरी ज्यांनी केली होती आपल्या संघासाठी. संघ मात्र कालच्या दिवसात दोन्ही सामने हरलाय, परंतु चिराग यांच्या गोलंदाजीला मात्र दाद द्यावी लागेल. अप्रतिम एकही चेंडू मात्र ते अप्पर टाकत नाहीत, लाईन अँड लेंथ मेंटेन आहे त्यांच्याकडे. यावेळेस मात्र थोडा आखू टाईपचा चेंडू तिथे, मात्र युगान सज्ज आहे आणि मात्र चेंडू निघून जातोय सरळ 6 धावांसाठी. ब्रँडेड UPL षटकार, कमॉन सागर. चार चेंडू 7 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मिड ऑनला कट केला आहे, चेंडू निघून जाईल वन बाउन्स ओव्हर द रूप. जवळजवळ ह्या 4 धावा पंचांच्या माध्यमातून करार येईल या सिटीज फोर्स. 1-1-11, 11 धावा धाव फलकावर लागले जातात ऑफ 2 लॉस. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू आणि तिथे मात्र युगांत स्वतः क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून धाव संख्या स्थिरावते ती म्हणजे 11 धावांवर. शिरीष बॅक टू द पॅवेलियन. तर षटक मात्र संपलंय आणि धावफलक मात्र आपल्याला सांगते 11-2 लॉस. 11 धावांवर 2 मात्र गडी बाद झालेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय असेल. चला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो जय. यावेळेस मात्र रिवर्स अटेम्प्ट केला आहे. धाव संख्या मात्र इथे 4 नक्कीच मिळतील आणि चांगला फटका आहे. चेंडू निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. कमॉन सागर. धाव संख्या मात्र आपण पाहतोय 15. हॅलो 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 चेक हॅलो. तर धाव संख्या मात्र आपण पाहतोय 15. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय जय नाही तर दीप आहे. गोलंदाज दीप यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू मात्र निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरला सरळ सीमारेषा पार 4 धावा. धाव संख्या थेट 4 ने जलद गतीने भर घेईल. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 63 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र अतिशय देखणा फटका मात्र पाहायला मिळाला. शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा क्लास मात्र कुठेतरी आठवून देतोय हा फलंदाज. एका बाजूला फलंदाजचं नाव मला इथे कळवायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न. शॉर्ट मिड ऑनला मात्र चेंडूला टोलवलाय मिड ऑफला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. धाव संख्या 2 ने प्रगतीवत मात्र हल्ले जात आहे. 23-23 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. येणारे चेंडू मात्र या षटकातले बाकी असतील ते म्हणजे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला कट शॉट खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. धाव संख्या 1 ने प्रगतीवत मात्र हलतय. धाव संख्या 1 ने प्रगतीपथ कुठेतरी अर्चित केले जाईल. 20 यावेळी पुन्हा एकदा तिथे फमल झाले थोडं, परंतु स्वतःला सावरलं. इथे मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट सुटलेली आहे. गडी मात्र बाद होतोय.
चांगली फेकी तेवढंच चांगलं एक्सट्रेक्शन सुद्धा पाहायला मिळते चिराग यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर संपला जाईल आणि धावांची गती पाहतोय आपण. 25 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चला संगीत कशाला मात्र मी आमंत्रित करतोय. कमॉन सागर. धन्यवाद डीजे. तर आता मात्र गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. पुन्हा एकदा जय येतोय गोलंदाजी मार्ग वर. तिसरं षटक. पुढील सामना कुठला असेल त्याचा दीपेश पाटील सर तुम्हाला विनंती असेल टॉस करून घ्या. दीपेश पाटील सरांना माझा आवाज जर पोहोचत असेल तर सर टॉस करून घ्या. आज फायनल डे आहे आपल्याला बक्षीस वितरण हा कार्यक्रम सुद्धा उजेडाच्या सत्रात पाहिजे. जर अंधार झाला तर मात्र स्पर्धा पटापट तुम्ही उरकावी लागेल. प्लीज घाई करा. यावेळीस मात्र रिवर्स करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू मात्र क्लीन बोल्ड चांगली गोलंदाजी मात्र करून झाले. इथे बोल्ड क्लीन हिट मात्र पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. पुढील सामना देवेंद्र इलेव्हन नरपड वर्षे शिवमल्ला प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे आहे. यावेळीस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू क्लीन बोल्ड मात्र पाहायला मिळतोय. सलग मात्र दोन धक्के. आता मात्र ऑन हॅट्रिक असेल जय. अप्रतिम चेंडू रिलीज ऑफ पेस बा. चेंडूचा मात्र वेगवान मारा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. परंतु चेंडूची मात्र सरळ लाईन आपण पाहतोय. इन स्विंगचा मारा. कमॉन डीजे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्णधारांना आवाज पोहोचला असेल तर टॉससाठी या. यावेळीस मात्र कट केलाय. चेंडू मात्र जातोय गलीला. तिथे मात्र स्वतः संघ मालक कर्णधार प्रतीक पुरव सिंगल हँडेड चेंडूला मात्र पिक करून आत्मविश्वासाची फेकी मात्र पाहायला मिळाली. एक धावी ते अरिचित केली जाईल. धावसंख्या एक ने प्रगतीपथ मात्र हल्ले जात आहे. 26 धावा 5 गडी बाद झालेत. हेमा कॅटरा संघ 63 टार्गेट मात्र त्यांनी ठेवलेलं आहे. आता जर बघायला गेलं तर जवळजवळ 2.5 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाई. यावेळीस मात्र पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चेंडू जातोय या स्क्वेअर लेग रिझनला. तिथे मात्र दोन शतरक्षक एका बाजूला. युगांत मात्र पाहायला मिळतोय चांगली फेकी. अप्रतिम शतरक्षण मात्र त्यांच्या माध्यमातून दोन धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने भर 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळीस पुन्हा एकदा कट केला आहे. संघ मालक प्रतीक यांच्या मात्र पायावर चेंडू जाऊन आदळतोय. क्षेत्रक्षण मात्र तिथे केलं जात आहे. धावसंख्या इथे सुद्धा 2 परिचित केल्या जातील का. यस, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 30 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 33 धावा बाकी आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर 13 चेंडू आणि 33 ची गरज.
कुठेतरी आता गियर बदलावे लागतील. हाणामारीची षटक मात्र चालू करावी लागतील कारण 33 धावा बनवायच्या आहेत. माफक चेंडू आपल्याकडे असेल 13. ह्या मैदानाचा आढावा घेतला 13 चेंडू 33 धावा खूप काही लांब नाही परंतु इथे कष्ट घ्यावे लागतील. कष्ट मात्र इथे तुम्हाला मैदान घ्यावे लागतील जर मात्र हा सामना जिंकायचा असेल तर. कुठेतरी शौनक यांच्याकडून गचाआड क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूला मात्र पूर्णपणे जज करता येत नाही. चेंडू मात्र समोरून फिरकी घेतोय, समोरून उसळी घेतोय आणि निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. 12 चेंडू 29 गरज. तत्पूर्वी मात्र एकदा जाऊया संगीत कक्षात, पुनश्च एकदा समजन कक्षाला जॉईन होऊया. कम ऑन डीजे. चला गोलंदाजी मार्क वर गोलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे. कोण यावेळीस मात्र आखू टप्प्याचा चेंडू पाहूया. झेल टिपला जातोय का आणि तिथे मात्र गचाड क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या थेट 4 ने भर होत आहे. 38 ऑन द बोर्ड. तर 38 मात्र धावा धावफलकावर लागल्या जातात आजच्या दिवसातला मात्र पहिला सामना. चला पुढच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 आणि टॉस साठी यायचं आहे. दीपेश पाटील सर जरा टॉस बॉक्स मध्ये लक्ष द्यायचं आहे. यावेळीस मात्र पुन्हा एकदा चेंडू वरच्या दिशेने इथे मात्र झेल टिपला जाईल का. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय. धावसंख्या 1 इथे मात्र अर्चित केली जाईल. 39 धावा 39 धावा धावफलकावर लागल्या जातून सुद्धा 24 धावांची गरज आहे. पाहूया येणारे चेंडू मात्र बाकी असतील ते म्हणजे यावेळीस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला मात्र दुष्यंत तिथे चांगलं युगांत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक चपळ क्षेत्ररक्षणाची मात्र भूमिका मात्र दाखवून देतोय की मी एक चांगला क्षेत्ररक्षक कसा आहे. चेंडू मात्र पूर्णपणे बाउन्स येत होता अचानक मात्र खाली गेला त्या कारणाने सुद्धा युगांत यांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलं. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या. धावसंख्या 1 ने भर होते 40 वर मात्र 5 गडी बाद झालेत. अजूनपर्यंत 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज आहे म्हणजे 23. यावेळीस मात्र पुन्हा एकदा पाय पुढे टाकून मात्र आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर नक्कीच क्रॉस बॅट खेळण्यात जास्तच फलंदाज आपण अग्रेसर पाहतो. लेदर क्रिकेटला मात्र सरळ बॅट खेळावी लागते. क्रॉस बॅट मात्र खूप कमी आपण पाहतोय लेदर क्रिकेटमध्ये. ओवरम क्रिकेटचा हाच क्रेज आहे. ताकद मात्र आपण पाहतोय ओवरम क्रिकेटमध्ये जास्त लावी लागते. लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर टायमिंग नजाकत टेक्निक ही मात्र लेदर क्रिकेटसाठी यूज करावी लागते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अप्रतिम रिलीज करतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर गोलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे. तन्मय यावेळीस मात्र पुल केलाय आणि पुल मात्र जाईल पॉवरफुल सक्सेसफुल आणि कडक कडक षटकार मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या थेट 4 नंबर 46 धावा. कमॉन डीजे 47 धावा. ए दादा इकडे अरे तू पण घे ना एक खाऊ आपण. दोन इथे ठेवा आणि 2. हा धावसंख्या मात्र आपण पाहतोय 47. 6 चेंडू आणि 16 ची गरज. हेमा कॅटर्स संघाचे प्रत्येक सामने आपण पाहतोय अटीतटीचे झालेले आहेत. प्रत्येक सामना मात्र कुठेतरी टफ होतोय. प्रत्येक सामना आपण पाहतोय आज 3रा सामना आहे. हा सामना सुद्धा अजूनपर्यंत बॅलेन्सिंग आहे. वेळेला मात्र कुठेतरी सामन्याचं समीकरण बदललं जातं. कालच्या दिवसात सुद्धा जर बघायला गेले तर हेमा कॅटर्स संघ जिंकता मात्र राहतोय. यावेळीस पुन्हा एकदा चेंडू मात्र मिड ऑफला टोलवलाय. धावसंख्या 1 प्रगतीपथावर अर्चित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसेल. दुसरीचा प्रयत्न करायचा तर आमचे सरपंच साहेबांच्या हाताला काही चेंडू लागत नाही आहे. कायरन पोलाड आपण पाहतोय कमारे गावचा स्टार सरपंच साहेब प्रियाल पुरव. धावसंख्या 1 ने भर.
यावेळी आखूळ टप्प्याचा चेंडू तिथे मात्र संघमाला प्रतीक पुरव सज्ज आहेत. धाव संख्या एक ने प्रगतीपथ हल्ल जाईल. 49-49 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. दोन चेंडूंचा खेळ झाला. 49 धावा धाव फलकावर इथे आपण पाहतोय. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनपर्यंत 14 धावा दूर आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू प्रियाल पुरव यांच्या माध्यमातून चांगला चेंडू परंतु थोडा फंबल होत आहे. ऋषभ पंत सारखी मात्र घाई केली जाते चिराग यांच्याकडून. यावेळीस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू दष्टपुष्ट यशीचा बाउन्सर स्लोवर बाउन्सर मात्र पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पडल्यानंतर उसळी घेतोय. चांगली गोलंदाजीचा कन्सिस्टिव प्रात्यक्षिक मात्र प्रियाल पुरव. क्रिकेटला मात्र तो सांगते फिटनेसची गरज नाही, मी आहे त्याच्यातच मी खूप फिट आहे असं मात्र सांगून देतोय. आकुड असा रनअप परंतु अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहून पाहायला मिळते प्रियाल यांच्याकडून. आगळीवेगळी थोडीशी ऍक्शन यावेळीस मात्र घुमाके दिया आहे छक्का. यावेळीस मात्र अप्रतिम फटका चेंडू मात्र निघून जातोय सरळ 6 धावांसाठी. 56-56 धावा आतापर्यंत जर बघायला गेलं तर अजून सुद्धा 7 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजे एक चेंडू आणि 7 गरज. एक चेंडू 7 गरज पाहूया सामना मात्र काय होईल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि मला तरी वाटतं हेमा कटरा संघ विजयाच्या जवळ पोहोचलाय. विजयाच्या उंबरठ्यावर आज मात्र विजयाचा आस्वाद घेतोय. कालच्या दिवसात पराजयच आपण घेत आलेले आहोत. आता मात्र विजय हा मात्र त्यांच्या अंगावर अंकित झालेला आहे. मला तरी वाटतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल तर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर युगांत. वैयक्तिक मात्र 22 धावा ज्यांनी जमवले आपल्या संघासाठी. एक फ्रंटलाईन बॅट्समन चांगली फलंदाजी ज्यांनी केली तर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर युगांत. देवेंद्र 11 अर्पाड आणि शिवमल्ला प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे. सोपाक्ष संघाचे युवा समितीचे अध्यक्ष उत्पल पाटील आणि टॉसबॉक्सवर यायचे आहे. सामनावीराचा पुरस्कार युगान. युगान आणि हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. शिवमल्ला प्रतिष्ठान कर्णधार प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी यायचे आहे. शिवमल्ला प्रतिष्ठान कर्णधार आपली प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. प्लेइंग 11 शेवटची 3 मिनिट.
आठ मैच झाले आहेत ओ मी काय म्हणतो अरे भाई इकडे तू फोटो काढतो शिवमल्ल प्रतिष्ठान नाणेफेकीसाठी यायचे आहे शिवमल्ल प्रतिष्ठान पेनल्टी मिळेल शिवमल्ल प्रतिष्ठान